सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की रेणुकाला सगळे प्रश्न विचारत असतात. दादा रेणुकाला पैशांबद्दल विचारतात तर रेणुका रडायला लागते आणि मला कोण सपोर्ट करत नाही असं म्हणते. हे ऐकून माई रेणुकाला कानाखाली मारते आणि खोलीत घेऊन जाते. शेखर रेणुकावर चिडून बडबडत असतो. आता मी यात्रेला जाणार असं माई म्हणते. हे सर्व देवकी ऐकते आणि शालिनीला जाऊन सांगते. आता गौरीला निशाणावर ठेवायचं असं शालिनी म्हणते. रेणुका मल्हार आणि शेखर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जयदीपची जामीन करतात. घरी उदय देवकी आणि शालिनी पैशांबद्दल बोलत असतात. तितक्या तिथे मल्हार येतो आणि जयदीपच्या जामीनबद्दल सांगतो. यात कंपनीने पैसे नाही द्यायचे असं उदय देवकी आणि शालिनी म्हणतात. मल्हार त्यांना समजावतो पण कोणीच ऐकत नाही. माई यात्रेला निघतात, अंबाबाईचं दर्शन घेतात आणि घराची जबाबदारी गौरीकडे सोपवतात. तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की तुला शिकावं म्हणून मी तुला शिकवतो आणि तू असं वागतेस असं जयदीप गौरीला म्हणतो. यातून तुझे लवकर सुटका होणार नाही असं शेखर रेणुकाला बोलतो. तर माझे पप्पा म्हणाले की यातून लवकर सुटका होणार नाही असं शालिनी देवकीला म्हणते आणि हे जयदीप ऐकतो. आता जयदीप काय करणार हे पुढील भागात कळेल. तर पाहायला विसरू नका सुख म्हणजे नक्की काय असतं फक्त स्टार प्रवाहवर. आणि मालिकेच्या अशाच अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.